उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेस भाजप व राष्ट्रवादीला मोठा सुरुंग लावण्यात आलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील तिन्ही पक्षातील नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. तर घडलं असं की गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील नेते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश करत होते. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटासाठी ही बाब दिलासदायक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रतापराव पाटील निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव पाटील धोडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे पैठण मध्ये देखील ठाकरे गटाने भाजपला मोठा धक्का दिलाय. बद्रीनाथ भुमरे पाटील, पांडुरंग राठोड यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने पक्ष बळकट होण्यास मदत होणार आहे. शिवबंधन हाती घेतलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गद्दारांना येत्या निवडणुकीत घरी बसवणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला. त्यामुळे शिवसेनेकडून हा काँग्रेस भाजप व राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.